श्रद्धा ठेवा तुम्ही, माझ्यावरती ठेवा, माझ्या त्या तोडकर संजीवनीवरती ठेवा असं नाही, तुम्ही आयुर्वेदावरती श्रद्धा ठेवा. आयुर्वेदिक डॉक्टर असतील किंवा आयुर्वेदिक कोण असेल, आयुर्वेदिक मेडिसिन असेल, औषध असतील आयुर्वेदिक, तेच घ्या आणि आयुर्वेदावरती जास्त करून भरोसा ठेवा. त्याचा साईड इफेक्ट नाही. तुमचं काय होतं माहिती आहे, कुणी जर सांगितलं ना हे डॉक्टर चांगले आहेत, तुम्ही लगेच तिकडं पळता. तिकडं आलं दोन दिवस आहे भारी आहे बरं वाटतंय, तिसऱ्या दिवशी कोण तर भेटला कशाला त्याच्यापेक्षा इकडे चांगला, नाही दोनच दिवस बरं वाटलं, तिसऱ्या दिवशी आणि मला चौथ्या दिवशी दुसरीकडे, पाचव्या दिवशी तिसरीकडे. हे नुसतं असं बोल 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 स्वतःला फिरवत बसायचं आणि फसायचं, ह्याचं गुण येत नाही त्याच्याकडे जा, त्याचा गुण येत नाही त्याच्या, आता त्याला जजमेंट येईपर्यंत तुम्ही दुसऱ्याकडे गेला आणि दुसऱ्याला जजमेंट येईपर्यंत तिसऱ्याकडे गेला, तर ही चूक डॉक्टरांची नाही तुमची आहे, कशाला फेऱ्या मारायच्या. आपण ह्या डॉक्टरांची नाही तुमची स्वतःची फसवणूक होती. जजमेंट यायच्या अगोदरच आपण दुसरीकडे बघतो, तर हे बघायचं नाही. आयुर्वेदिक घ्यायचं, आयुर्वेदावरती विश्वास ठेवा, भरोसा ठेवा. आयुर्वेद भारताचा आहे, आयुर्वेद आपला वडील आहे म्हणायला हरकत नाही, आपली आई आहे म्हणायला हरकत नाही. सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की तुम्ही तुमची किडनी सांभाळा. माझ्याकडं 100 कम से कम आता 10-15 लोक तरी किडनी फेल्युअर येतात, 10-15 पर्यंत जाते. आणि ते पण कसं आहे माहितीये का, ज्यांना शुगरचा त्रास आहे त्यांना जास्त शुगरचा त्रास आहे ना ते, तर त्या लोकांनी किडनी वाचवा, किडनी वाचवा. नॉर्मल लोक सुद्धा बघा, जरा जर उलटी व्हायला लागली माझी किडनी फेल गेली का काय कुणास, स्वतःच जेवायचं बंद करायचं म्हणजे जेवणच जाईल. साधा इलाज सांगतो, उलटी जर होत असेल, उलटी होत असेल, गंध माहिती आहे माहितीये काय, गंध माहिती ना पांढरा गंध असतो माहितीये ना, गंध थोडासा घ्यायचा आणि आवळा किसायचा, आवळा आणि गंध मिक्स करून खायचा, एका मिनिटाच्यात उलटी थांबते कसली असू दे, एका मिनिटाच्या करून तर बघा. पूर्वीच्या लोकांनी लिहून ठेवलेलं आहे गंध आणि आवळा, आवळा माहितीये ना मोर आवळा मोठा, तर तो थोडासा घ्यायचा किसायचा ते मिक्स करून खायचं, लगेच ओके, लगेच ओके. पोट मोठं झालेलं असेल, किडनीच्या लोकांचं पोट मोठं झालं असेल किंवा बऱ्याच लोकांचं बघा विनाकारण पोट मोठं झालेलं असते, तर या लोकांनी मोहरीचं तेल आणि तिळाचं तेल मिक्स करायचं, थोडस त्यात लसूण तेल घालायचं, लसणाचे थेंब जरी घातले ना, रस जरी घातला ना थोडासा तरी चालतंय, ते मिक्स घोटायचं व्यवस्थित. आणि हे पोटीपोट ताई ऐका जरा, पोटीपोट मोठं असतं ना, सीझर झालं अमुक झालं आपण म्हणतो, बरेच लोक व्यायामच करत नाही तो, तर ते पोटीपोट आणि हे आपलं जे बेंबे असते ना त्याच्या भोवताली लावायचं हे, आणि एक अर्धा तास ठेवायचं, अर्ध्या तासानंतर थोडासा शेक द्यायचा, हे रात्री झोपताना करायचं. बघा हे टायर तुमचं असतं ना, हे टायर पूर्ण कमी यायला लागतो, हे करून बघा, हे करून बघा. त्याचा लोड सुद्धा खाली जातो आपल्या किडनीकडं, याच्याकडं बरंच होतो. हे पोट वाढत गेलं ना की सगळा लोड येतो, झोपलं तरी ते असं ओझं घेऊन झोपतात, बऱ्याच लोकांना झोपता येत नाही, असं हुब्या उभ्या झोपतात. बघा खुर्चीत झोपणार लोक तेवढं वजन वाढलेलं असतं, एका दिवसात वजन वाढत नाही हो, एका दिवसात एवढं मोठं होत नाही पोट, पण थोडक्यातच आपण सावरलं पाहिजे, ते सावरत नाही तर ते सावरलं पाहिजे. अशा लोकांनी ते काम करायचे, उद्योग करा, थोडे घरच्या घरी प्रयोग करा, आणि नसेल तर आता जो काढा पाजला ना, अशा प्रकारचे वेगवेगळ्या ह्याच्यावरचे काढे आमचे आहेत, तोडकर संजीवनीचे बरेच काढे आहेत. म्हणजे तुम्हाला पोट कमी करायचं आहे, काय करायचं आहे असं आहे, पण योग आणि व्यायाम पण गरजेचं आहे. तसं डाएटच्या नावाखाली उपाशी मरायला नाही, थोड्या थोड्या वेळानं खायचं, पोटाला ताण पडेल एवढं खायचं नाही, जे व्यायाम सांगितलं जातोय ते खायचं, ते करायचं. आणि हे काढे तुम्ही घेतलात तर तुम्हाला बऱ्यापैकी त्यातनं चांगला गुण येऊ शकतो, हे करून बघा. हे काढे म्हणजे पहिल्यासारखे कडू नाही, तुम्हाला कुठं पानं गोळा करायला जायची गरज नाही किंवा प्रमाण चुकलं म्हणायचं काय कारण नाही, आणि त्याला बाबा उकळायला लागतंय काय करायला लागतंय असं काय नाही. नॉर्मल पाणी कुठेही तुम्ही बाहेर फिरायला गेलात तरी बघा, एवढी छोटीशी डबी आहे ती घेऊन जाऊ शकता, एक पोळी टाकायची सकाळी एक आणि संध्याकाळी एक, बस. मग तुम्हाला सुंदर दिसायसाठी असू दे, बॉडी फिटिंग मध्ये पाहिजे असू दे, वजन तुमचं कमी जास्त करणे काय काय असू दे, अशा प्रत्येक गोष्टीसाठी आहेत. ते मार्केटला ह्या येत्या 15 तारखेच्या नंतर, 15 तारखेला नाही, 15 तारखेला माझा वाढदिवस आहे, आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे मार्केटला सगळीकडं अवेलेबल होईल, तुम्हाला मिळून जाईल, घ्यायला हरकत नाही. तर अशा काही गोष्टी असतात. लसूण सुद्धा बऱ्याच लोकांना लसूणच खायला होत नाही, लसूण खावं म्हणलं की नाही नाही ते तोंडात
तिकटच लागतंय, पोटात धगच होते, असंच होते, तसंच होते. त्याच्यासाठी सुद्धा आम्ही लसूण पॅक करून दिलेलं आहे. एका विशिष्ट पॅकिंगमध्ये आम्ही लसूण पाकळीच पॅक केलेली आहे. ऑर्गॅनिक लसूण पाकळी मेन म्हणजे आहे. तुम्हाला ऑर्गॅनिक मध्ये ती खूप मोठी असते ना, ती ऑर्गॅनिक वगैरे म्हणू शकत नाही बरं का. तुम्हाला ओरिजिनल लसूण कसा असतो जर बघायचं असेल तर ते पॅकिंग फोडल्यावर तुम्हाला लगेच लक्षात येईल की ओरिजिनल लसूण म्हणजे काय असतं. तर अशी विशिष्ट प्रकारची पॅकिंग करून आम्ही ते लसूण देतोय. ते कोमट पाण्याबरोबर गिळायचं फक्त, नॉर्मल पाण्याबरोबर घेतला तरीही चालतो. म्हणजे हृदय छान चालायला लागतं, पित्ताचा त्रास कमी होतो, जे आपल्याला बऱ्याच ब्लॉकेजेस असतात, कोलेस्ट्रॉल असेल, हे ते कमी व्हायला लागतं. करून बघा, असं खूप आहे. हो सांगत बसलो तर दिवस रात्र इथे मी सांगत बसेन. दात दुखीसाठी पेरूची पानं आहेत, निरगुडीच्या पानांचा पण वापर करू शकता तुम्ही, तुरटीचा वापर करू शकता. जे काय आहे तुम्हाला जर सगळ्याच गोष्टी बघायच्या असतील युट्यूब वरती बघत चला. अशी चॅनल्स आहेत, या लोकांनी खरंच खूप चांगलं काम केलेलं आहे. हे मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो पण ही लाखो लोकांच्या पर्यंत पोहोचवतात हे इलाज. तर असे जे काही इलाज आहेत ते घरगुती उपाय असतील, काय असतील, रेसिपीज असतील, मराठी वैद्य चॅनल सोबत ही चॅनल आहेत, यांच्यावरती बघत चला आणि ते करत चला. नुसतं बघून हळहळ करायचं, सोडून द्यायचं बंद करा. जरा करा, माझा राग आला तर चालेल तुम्हाला, पण ते इलाज करा, तुम्हाला त्याचा गुण येईल. तर हे करत चला, म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी आहे. डोळ्यापासून, कानापासून, नाकापासून, सगळ्यांसाठी आहे. ते करा, खरंच करा. ऐकायला येत नाही तर मसाले पदार्थ आहेत ना, त्यांची पेस्ट करून इथं लावल्यानंतर कानातला आवाज बंद होतो. बऱ्याच लोकांच्या कानात आवाज येतो कुई, ते बंद होतो. तुमचं हृदयाचं काय म्हणणार तुम्हाला? तीन ब्लॉक आहेत, पुन्हा काय लांब नाही. दोन तीन दिवसानंतर घ्यायचं, मी आहे तिथं पुण्यात, देतो नंबर, देतो, घ्यायचं, या तिथं. तुम्हाला तोपर्यंत लसूण पाकळी खायचं, प्राणायाम करायचं, अगोदर घरगुती उपाय करायचं, मगच यायचं. तर किडनी फेल्युअर लोकांना सांगतो सगळ्यात महत्वाचं, किडनी स्वच्छ ठेवा. स्वच्छ ठेवण्यासाठी कोथिंबीरीचा काढा आहे, कोथिंबीरीचा काढा करून प्यायचा. जर नाही जमला तर आमच्याकडे अवेलेबल आहे असा, लगेच इन्स्टंट सगळं ते आहे. अजून जर तुम्हाला पाहिजे असेल दुसरं जर, तर घरच्या घरी इलाज, म्हणजे कोथिंबीरीचा काढा घरीच करून प्यायचा आहे तुम्हाला सांगतो. दुसरा तुम्हाला सांगतो, छोटासा कांदा घ्यायचा, तो चिरायचा, दीड दोन ग्लास पाण्यामध्ये टाकायचा आणि हे पाणी उकळवायचं. दीड दोन ग्लास पाणी एक ग्लास करायचं, वस्त्रगाळ करून घ्यायचं आणि हे पाणी पाच दिवस पिला तर तीन महिने परत बघायचं नाही, परत तीन महिन्यांनी करायचं. सात दिवस केला तर चार महिने मागं वळून बघायचं नाही आणि पंधरा दिवस केला तर परत वर्षभर मागं वळून बघायचं नाही. वर्षभर आपलं ही बॅटरी चार्ज होते. सोपं आहे का नाही? काय अवघड आहे करायला? तुम्ही करत चला. आणि त्याच्यापेक्षाही सगळ्यात महत्वाचं मी पाया पडून परत सांगेन तुम्हाला की वाढतं कॅन्सरचं प्रमाण 20-30% माझ्या इथं जर बघितलं 100-20-30 लोक कॅन्सरचे असतात. भीती वाटायला लागली आहे. कॅन्सर गरीब बघत नाही, श्रीमंत बघत नाही. दीड दोन वर्षाच्या मुलाला सुद्धा आज कॅन्सर व्हायला लागलेले आहे. दीड दोन वर्षाच्या मुलाला सुद्धा आणि 80-82 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसांना सुद्धा कॅन्सर व्हायला लागलेला आहे. माता भगिनींच्या मध्ये जास्त प्रमाण आहे. ब्रेस्ट कॅन्सर आहे, थायरॉइड कॅन्सर, थायरॉइडचे